हा जल्लोष असतो ना हा जल्लोष कोणीही दाखवू शकतं जल्लोष आणि मतदान ह्याच्यामध्ये एक फार मोठा डिफरन्स असतो जो त्यांनी समजून घेतला पाहिजे ते तरुण आहेत आणि म्हणून तुम्ही मंत्री असताना काय केलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे गद्दार खोके हे सांगण्यासाठी लिडरशिप नसते लिडरशिप ही राज्याचा विकास करण्यासाठी असते आणि जी लिडरशिप राज्याचा विकास करू शकेल तेच जनतेचं हित करत असतं आणि म्हणून जनतेच्या भावनावर राज्य करण्याची वेळ आता निघून गेलेली आहे तो एक काळ होता की तुम्ही जनतेच्या भावना भडकवायच्या आणि त्याच्यावर तुम्ही राज्य करायचा हा सुद्धा एक काळ होता परंतु आता पिढी बदललेली आहे या पिढीला स्वतःचं हित समजतं या पिढीला हे कळतं की ह्याने मंत्री म्हणून काय परफॉर्म केलेलं आहे आणि मग ते तुम्ही तुमची कामगिरी सांगत सगळीकडे फिरा आणि त्या कामगिरीच्या नंतर किती लोकं तुमच्यावर येतात ते तुम्हाला कळेल नाहीतर मग काहीतरी बोलवायचं तरुणांना भडकवायचं पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं की एखादी माताही त्याला जायला लागायचं शेतावर काम करायला त्यावेळेला जुनी पद्धत महाराष्ट्रामध्ये काय होती की छोटीशी एवढी ग गुंगीची गोळी असायची ती मा ती माता तिथं आपल्या बालकाला तिथं द्यायची आणि मग ते बालक हातपाय हलवत राहायचं ती गुंगी असते तो आवेश असतो पण या आवेशातून काही साध्य होत नाही आणि म्हणून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला महाराष्ट्राला दिशा द्यायची असेल तर दिशा देणारं कन्स्ट्रक्टिव्ह नेतृत्व हे महाराष्ट्राला लाभलं पाहिजे आणि त्यांनी तसं ते कन्स्ट्रक्टिव्ह व्हावं असं मला स्वतःला वाटतं कारण मला त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे पण ज्या पद्धतीने ते राजकारण करत आहेत तर मग त्या पद्धतीमध्ये आमच्यासारखी जी माणसं असतात ज्यांनी अनेक वर्ष राजकारणामध्ये काम केलं ज्यांना बरं वाईट कळतं त्यांना मग बोलायला लागतं त्यांना सगळं त्या ठिकाणी काढायला लागतात वस्तुस्थिती काढायला लागते ज्यावेळेला तुम्ही राज्यामध्ये गुंतवणूक येण्याच्या गोष्टी करता त्यावेळेला हजारो कोटी गुंतवणूक घेऊन आलेल्या हाय लेवल शिष्टमंडळाला तुम्ही साधी भेट स्वा देत नाही हे तुमचं कल्चर आहे आणि ही तुमची वस्तुस्थिती आहे आणि ती महाराष्ट्रापर्यंत गेली पाहिजे असं मला स्वतःला का वाटतं मी तळमळीने काम करतो मला काय खूप मोठं पॉलिटिकल फ्युचर आहे असं नाही पण तुम्ही का काय करत होता हे सुद्धा महाराष्ट्राला मग कोणातरी सांगायला लागतं ज्याला तुम्ही खोटं सांगत महाराष्ट्रावर फिरता त्याला तुमची वस्तुस्थितीसुद्धा महाराष्ट्राबद्दल येण्यासाठी माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला बोलायला लागतं ज्याला तुमच्याबद्दल ला आदर आहे जो आयुष्यात तुमच्याबद्दल कधी बोललेला नाही तुमच्या कुटुंबाबद्दल आदर असल्यामुळे बोललेला नाही पण तुम्ही असं ज्याला करता त्याला बोला ते बोलायलाच लागतं आणि ती वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणायला हो तेच त्यांचं राजकारण मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं जी माता आपलं मूल ते काय वाईट भावनेने नाही ते करत परंतु ज्या मातेला जायचंच असतं शेतात कामाला पण माझं मूल रडत राहणार म्हणून तिने ते छोटेसा उपाय केलेला असतो तो उपाय कशासाठी असतो की ते मूल हात जाड हातपाय झालवत राहतं तशीच ही गुंगीची गोळी आहे या गुंगीच्या गोळीने तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुणाईला चुकीच्या मार्गाने नेऊ शकता पन ते घोषणा करू शकतात पण त्यांना तुम्ही फ्युचर देऊ शकत नाही ते फ्युचर देणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे आणि असं जे फ्युचर देऊ शकत नाही त्यांनामध्ये राजकारणामध्ये राहण्याचा हक्क नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं भावनेच्यावर राजकारण करण्याचे दिवस आता संपलेले आहेत आता तुम्हाला डिलिव्हरी करायलाच लागेल आणि ती महाराष्ट्राच्या हिताची करायला लागेल नाहीतर असे पक्ष जे भावनेवर राजकारण करतात त्यांना राजकारणामध्ये राहण्याचा हक्क जनताच काढून घेईल त्यांच्याकडून ते त्यांना विचारतील की तुम्ही आमच्या राजकारणामध्ये राहून आमच्यासाठी काय केलं तुम्ही माझ्यासाठी काय केलं तुम्ही आम्हाला चांगलं शिक्षण देऊ शकला का तुम्ही जर अडीच वर्ष राहिलेलं असाल त्या राज्याचे प्रमुख म्हणून तर तुम्ही युवकांसाठी काय केलं रोजगारसाठी काय केलं मग तुम्ही त्यांना का भेटत नव्हता आलेल्या शिष्टमंडळाला तुम्ही का भेटत नव्हता इथं इन्व्हेस्टमेंटसाठी पॉवर कमिटी आहे त्या हाय पॉवर कमिटीच्या अडीच वर्षामध्ये किती मिटिंग झाल्या हे सुद्धा तुम्ही विचारलं पाहिजे कारण मी अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो आणि ही जी कमिटी असते याच्यावर फक्त मुख्यमंत्री असतात अर्थ खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री असतात आणि इंडस्ट्रीज खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री असतात या कमिटीची गेल्या अडीच वर्षामध्ये किती मिटिंग झाल्या हे सुद्धा विचारलं पाहिजे जनतेने आणि नाही झालेल्या असतील तर महाराष्ट्राला मागे नेण्यामध्ये तुमचा केवढा मोठा हात आहे हे सुद्धा जनतेला कळेल आणि म्हणून आम्हाला बोलायला बोला लागतं आदर असताना सुद्धा बोलायला लागतं कारण मी हे स्वतः अनुभवलेलं आहे आम्ही विकासाशी तळमळतो आम्ही लोका लोकांना कॉन्टॅक्ट करून म्हणतो की भारतामध्ये या इन्व्हेस्टमेंट करा का म्हणतो माझ्या मुलांना थोडीच नोकरी पाहिजे गरीब मुलांना नोकरी मिळाली पाहिजे मराठी मनुष्य मराठी मुलं आहेत त्यांना नोकरी मिळाली पाहिजे म्हणून आम्ही तळमळतो आणि तळमळतो त्याला समोरचा मनुष्य काय रिस्पॉन्स देत असतो ह्या त्या माणसाला कळतं जो हे प्रपोजल घेऊन जातो